खेला जाता है, सगळे ओबीसी नेते या महासभेच्या माध्यमातून एकवटलेले आहेत। महाएल्गार ही दुसरी सभा होते है, दुसरा मेळावा होतोय हिंगोली मध्ये, यापूर्वी तो अंबड इथे झाला होता जालना जिल्ह्यातल्या। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधि कृष्णा केंडेंकडून। कृष्णा, माझा आवाज येतोय? हाँ येतो, आवाज येतोय। छगन भुजबळ हे तिथे पोहोचलेले आहेत आणि आता किती वेळात सभेला सुरुवात होणार आहे? छगन भुजबळ आता आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात। ओबीसी जनमोर्चा, भटके मुक्त मोर्चा या जो एल्गार मेळावा आहे या ठिकाणी सर्व नेत्यांची वज्रमूठ करून या ठिकाणी ते अभिवादन करता आहेत आणि प्रज्ञा सातव या देखील व्यासपीठावरती आहेत, इतर नेते देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळता आहेत। आज खरं तर छगन भुजबळ काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामध्ये जो या ठिकाणी वाकयुद्ध सुरू आहे त्यात आज नेमकी त्यांची भूमिका काय आहे, तर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र हिंगोलीच्या रामलीला मैदानावरती हा जो एल्गार मेळावा होतोय त्यासाठी भुजबळ आता व्यासपीठावर पोहोचले आहेत, त्यांच्यासोबत इतर ओबीसी नेते देखील आहेत। कृष्णा, या महामेळाव्याला विजय वडेट्टीवार सुद्धा उपस्थित राहणार होते पण ते मंचावर दिसत नाहीयेत। काही वेळापूर्वीच बातमी आली आहे की ते या मेळाव्याला उपस्थित राहणार नाही आहेत, खरं तर पूर्वी उपस्थित राहणार नव्हते पण उपस्थित राहणार आणि आता सभा सुरू व्हायला काही वेळ आहे, आता ते उपस्थित राहणार नाहीत अशा प्रकारची माहिती समोर येते आहे। आणि आता आपण ओबीसीचे बरेच नेते म्हणजे महादेव जानकर असतील, त्याचबरोबर प्रज्ञा सातव असतील, छगन भुजबळ असतील आणि इतरही अनेक नेते या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि या मेळाव्याला आता सुरुवात झालेली आहे। ठीक आहे, रामलीला मैदानावर ओबीसींचा हा महामेळावा होतोय, सगळे प्रमुख ओबीसी नेते आता हजर आहेत, छगन भुजबळ यांचं आगमन झालंय आणि हिंगोलीतल्या रामलीला मैदानातून या ओबीसी मेळाव्यात या महाएल्गार सभेत छगन भुजबळ नेमकी कोणावर टीका करतात, काय भूमिका मांडतात, अन्य ओबीसी नेते सुद्धा काय बोलतात हे बघावं लागेल। यापूर्वी अंबडमध्ये जो ओबीसींचा महामेळावा झाला होता त्यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती।